खरं म्हणजे मला कालच असं होतं, पण माझ्या घरगुती कार्यक्रमामुळे मी काल येऊ शकलो नाही, त्यामुळे मी काल त्यांना सांगितलं होतं की मी शुभेच्छा द्यायला आज साताऱ्याला येईल आणि त्याच्यानंतर मग पुढच्या कार्यक्रमाला जाईल. मला अतिशय आनंद आहे की आज या ठिकाणी मी उदयनराजेंना शुभेच्छा देण्याकरता आलो आहे. त्यांचे माझे संबंध हे भावासारखे आहेत आणि अतिशय जवळची आमची मैत्री देखील आहे, त्यामुळे निश्चितच इथे आणि विशेषतः राजवाड्यामध्ये येऊन त्यांचा सत्कार करणं ही माझी मनापासून इच्छा होती, ती आज पूर्ण करताना आणि आईसाहेबांचा आशीर्वाद देखील मला आज घेतला. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.